नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हर्षल डावरे राहणार निंबळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा मी शेतकरी आहे. मी गेली 10 वर्षापासून अद्रकची लागवड करतो. तर अद्रकची लागवड करत असताना 1-2-4 वर्षापासून कृषी मूल्य यूट्यूब चॅनल आदरणीय जंजाळ सर यांच्या मार्गदर्शनामध्ये मी अद्रकची लागवड करतो आणि पूर्ण त्यांच्या नियोजनामध्ये मी अद्रक पिकवतो. मला 2-3 वर्षापासून जसपासून मी त्यांचं नियोजन घेतलं तसपासून मला मी जर अद्रकची लागवड केली तर साधारणतः 20-22 टनाचं मला ॲव्हरेज त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघतं आहे. आणि ह्या वर्षी मी नवीन प्रयोग केला, मी अद्रकचा खोडवा ठेवला होता. अद्रकच्या खोडव्यामध्ये तुम्हाला अतिशोक्ती वाटेल, परंतु तुम्ही बघू शकता, हा माल पण तुम्ही बघू शकता. हे आता सध्या अद्रक काढण्याचं काम चालू आहे. साधारणतः मला गुंठा टन म्हणजे माझं रान हे आहे 10 गुंठे. 10 गुंठ्यामध्ये 10 टन माल मला या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि याच्या आधीच्या रानामध्ये 10 गुंठ्यामध्ये 10 टन माल निघाला. जंजाळ सरांचे खूप खूप अभिनंदन करतो की त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझा माल आज भरपूर निघाला आहे. आपण बघू शकता खोडव्याच्या या ठिकाणी किती प्रमाणामध्ये खोडवा वाढलेला आहे, आपण तेसुद्धा बघू शकता इथे. साधारणतः हा खोडवा माझ्या छातीपर्यंत आलेला आहे. हा खोडवा आपण बघू शकता. आणि या ठिकाणी आपण बघू शकता हा जो बेड आहे पूर्णपणे बेड भरलेला आहे अद्रकने. हा इथे पूर्ण या जेवढा जो बेड आहे अगदी बेडच्या कडापर्यंत तर इकडूनपर्यंत साधारणतः आपण बघू शकता 2.5 फूट जो आहे हा बेड, 2.5 ते 3 फूट अंतर आहे. हा 2.5 ते 3 फूट आपण याच्यामध्ये बघू शकता अद्रक आहे. पूर्णच्या पूर्ण हा बेड भरलेला आहे. आणि आपण अजून काढलेला माल देखील बघू शकता. आपला माल कसा आहे तो या ठिकाणी आपण हा माल बघू शकता. हा जो माल आहे याचं जे अंतर आहे याचं जे कंदाची कांड्यातलं जे अंतर आहे आपण बघू शकता. इथून तर एवढं हा असा लांब आणि खूप रुंद मोठा आणि वजनाने जड असा हा कंद झालेला आहे. आपण बघू शकता हे सर्व कंद कसे आहेत. आपण ह्या कंदांची लांबी आणि जाडी हे सर्व बघू शकता. हा माल देखील साधारणतः वावरामध्ये काढलेला माल तुम्ही बघू शकता. आपण जे माल काढणारे लेबर आहे आपण त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया घेऊ, बघूया त्यांचं काय मत आहे. त्यांनी आतापर्यंत भरपूर माल काढला आहे, हा माल त्यांना कसा वाटतो आपण विचारू त्यांना देखील. अवशी आपल्याला काय वाटतं ह्या माल बघून, आतापर्यंत तुम्ही काढलेल्या मालात आणि ह्या मालामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो, काय वाटतं मावशी तुम्हाला याच्यामध्ये? हे अद्रक खूप चांगले आहे आणि फुगलेले आहे, वजनदार आहे. आणि आम्ही एवढ्या मालकांकडं आलं काढलं पण याच्यापेक्षा हे आलं खूपच छान झालं आहे. आणि त्याचं वजनदार आहे, वजन भरपूर भरण आणि फुगलाय पण. एवढ्या मालकांकडं काढलं पण याच्या खाली चाललं आहे. धन्यवाद, अतिशय चांगली प्रतिक्रिया दिली तुम्ही, तुमचा अनुभव सांगितला. आपण बघू शकता अद्रकच्या बॅगा देखील या ठिकाणी भरलेल्या आहे. तुम्हाला काय वाटतं काका, आतापर्यंत तुम्ही जो जो अद्रकचा माल काढला तुम्हाला काय वाटतं अद्रकचा मालाकडे बघून? अद्रक हे सगळ्यात सुपर माल आहे आणि इकडून माग काढलेला बाकी शेतकऱ्यांपेक्षा या मालात चांगली भर आहे. बघितलं आपण मित्रांनो, म्हणजे यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आतापर्यंत यांनी असा माल वावरातून काढलेलाच नाही, इतका सुपर माल. खूप खूप अभिनंदन करतो मी जंजाळ सरांचं की त्यांच्या नियोजनाने इतका चांगला माल निघालेला आहे. बघू शकता आपण हा 4 ते 5 गुंठ्यामधला माल आहे, परंतु पूर्ण वावरामध्ये मालच माल असा दिसतोय. अतिशय सुंदर क्वालिटी आलेली आहे या मालाला आणि मार्केटमध्ये देखील खूप मागणी आहे या मालाची. इतका सुंदर असा माल आहे हा. धन्यवाद जंजाळ सरांचे, खूप खूप अभिनंदन. त्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करून दिलं आणि आम्हाला दर एक महिन्याचं शेड्यूल दिलं, त्या शेड्यूलनुसार आम्ही नियोजन केलं. खूप खूप धन्यवाद सरांचे. ओके.